नमस्कार, सिटी न्यूजच्या बातमीपत्रात प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत. प्रेक्षकांना सिटी न्यूज चॅनेल परिवारातर्फे गुढीपाडव्याच्या नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. हे वर्ष आपणा सर्वांना आनंदाचं व सुखसमृद्धीचं जावो. बातमीपत्राची सुरुवात करूया सुविचार मालेने. दुसऱ्याकडून नेहमी सद्गुण घ्यावे आणि स्वतःचे दुर्गुण पुसावेत. बातमीपत्रात वेळ झाली आहे विश्रांतीची. विश्रांतीनंतर पुन्हा भेटू. पहा फक्त सिटी न्यूज. अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती म्हणून गेले 2.5 वर्ष कार्यरत असलेले सुनील वराडे यांनी आपल्या सभापती पदाचा राजीनामा दिलाय. जिल्हा परिषदेतील काँग्रेस राष्ट्रवादीची युती तुटली म्हणून आपण हे पद सोडत असल्याचं सुनील वराडे यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केलंय. अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीचे मावळते सभापती सुनील वराडे यांनी आपण सभापती पदाचा राजीनामा देत असल्याचं पत्र परिषदेत स्पष्ट केलंय. जिल्हा परिषदेतील राजकीय समीकरण तुटल्याने त्याचा परिणाम शेतकऱ्यांसाठीच्या कामांवर होत असेल तर सभापती राहून उपयोग नाही असं म्हणून त्यांनी राजीनामा दिला आहे. त्याविषयीचं स्पष्टीकरण पत्रकार परिषदेत दिलंय. शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी या बाजार समितीचा मी सभापती झालो होतो. कोणताही दबाव नसताना मनमुक्तपणे मी आज हा राजीनामा देत आहे. शेतकऱ्यांना न्यायासाठी संचालक म्हणून सतत मी झगडत राहील आणि शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी विकासाच्या दृष्टीनं या 2.5 वर्षात 5 रुपयात जेवण शेतकऱ्याला भरपोच भरपेट, त्यानंतर अतिक्रमण जे 40 वर्षापासून ऐतिहासिक निघालं नव्हतं ते काढून दाखवणे, त्यानंतर कॉटन जे आहे हे बाजार समिती शेतकऱ्यांना कॉटन रस्त्यावर विकावा लागत होता, गावात विकावा लागत होता, तो एकत्रीकरून या बाजार समितीत आणून ऐतिहासिक हे पाऊल ज्याच्यामुळं बाजार समितीचा आणि शेतकऱ्यांचा फायदा झाला अशा प्रकारचे स्टेप्स मी घेतल्या. परंतु आज अतिशय मनपूर्वक मी आपल्याला सांगतो की कोणताही दबाव नसताना या बाजार समितीचा राजीनामा द्यायची मुळात सभापती म्हणून माझीच इच्छा आहे आणि शेतकऱ्यांना न्याय द्यायचा यासाठी मी सतत झटत आहे. APMC मध्ये 3 प्रकारचे तट आहेत. एक सेनेचा तट आहे, एक आमचा तट आहे आणि एक काँग्रेसचा तट आहे. काँग्रेसची आमची युती तुटली अशा परिस्थितीत काम करताना 5-5-5 ह्या तटामध्ये काम करताना प्रामाणिकपणे काम येतात करता येत नाही म्हणून बाजार समितीचा संचालक म्हणून शेतकऱ्यांना न्याय द्यायचा प्रयत्न मी निश्चित करेल आणि मनापासून हा राजीनामा मी देतो. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व ग्रामगीताचार्य श्री तुकाराम दादा यांच्या ग्रामगीतेतील दाखले देऊन ख्रिश्चन धर्माचा प्रचार करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करावे व प्रार्थना या पुस्तिकेवर बंदी आणावी अशी मागणी आमदार डॉक्टर अनिल बोंडे यांनी केली आहे. या संदर्भात त्यांनी पत्रकार परिषद घेऊन आपलं म्हणणं मांडलंय. आमदार डॉक्टर अनिल बोंडे यांनी पत्रकार परिषद घेऊन प्रार्थना नावाची पुस्तिका तसंच ग्रामगीतेतील दाखले देऊन ख्रिश्चन धर्माचा प्रचार करणाऱ्या नितीन सरदार नागपूर ख्रिस्त भक्त मंडळ यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची मागणी कारवाई करण्याची मागणी आमदार डॉक्टर अनिल बोंडे यांनी केली आहे. या संदर्भात त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकार परिषद घेतली व आपलं म्हणणं मांडलं. पुस्तकं वाटत आहे प्रार्थना नावाची आणि त्याच्यावर राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा फोटो आहे. मी जे निवेदन दिलं आहे त्याच्या पाठीमागे झेरॉक्स प्रती आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजाचा फोटो आहे आणि ग्रामगीताचार्य तुकाराम दादाचा फोटो आहे. म्हणजे वरून असं वाटतं की राष्ट्रसंत तुकडोजी महाराजाचं हे प्रचार करण्यासाठी आहे. परंतु दुर्दैवाने आतमध्ये जे त्यांनी लिहिलेलं आहे पहिल्याच पेजवर किंवा हे अशी पुस्तिका वाटल्या जाते ही पुस्तिका आहे. आता ह्या पहिल्याच पेजवर इथे प्रार्थना लिहिलेलं आहे आणि मग पहिल्याच पेजवर सुवचन जे लिहिलेलं आहे ते बायबल मधले वचन लिहिलेले त्याच्यानंतर राष्ट्रसंताचे काही अभंग लिहिले आणि त्याच्यानंतर संपूर्णतः येशू ख्रिस्ताचं हे संपूर्णतः लिहिलेलं आहे. आणि बेमा राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे गुरुदेव सेवा मंडळाने काढलेली आहे असं वाटायला कोणाला वाव राहत नाही. परंतु आतमध्ये संपूर्ण येशू ख्रिस्त म्हणजे गुरुदेव जे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी गुरुदेवाला मानलं ते गुरुदेव म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त आहे असं यामध्ये नमूद केले. हो आहे ना, मी सांगतो यांनी लिहिलं आम्ही कार्य करतो कार्य करीत राहतो. जेव्हा आम्ही प्रार्थना करतो त्यावेळेला गुरुदेव कार्य करतो. येशू ख्रिस्ताने कुठल्याही धर्माची प्रार्थना केली नाही. धर्म ही संस्था माणसाने देव शोधण्याकरता निर्माण केली. प्रभू येशू ख्रिस्त हा गुरुदेवाचा मार्ग आहे
हरविल्या माणसाला शोधण्याकरता पान नंबर 10 हे इथे मुक्तिवान येशू ख्रिस्ताचे वचन आहे ना. हा धर्म ही संस्था माणसाने देव शोधण्याकरता निर्माण केली. प्रभू येशू ख्रिस्त हा गुरुदेवाचा मार्ग आहे हरविल्या माणसाला शोधण्याकरता. म्हणजे याच्यामध्ये असं प्रतिबिंबित केलेलं आहे की जसं राष्ट्रसंत तुकडोजी महाराज त्यांच्या ग्रामगीतेतून येशू ख्रिस्ताचं गुणगान करतात आहे असं त्यामध्ये प्रतिबिंबित केलेलं आहे. आणि या माध्यमातून मग त्याच्यानंतर सृष्टीकर्ता कोण आहे आमेन आमेनच्या बाजूला तथास्तु लिहिलं. हा नंतर जय ख्रिस्त जय गुरुदेव किंवा जय ख्रिस्त जय गुरुदेव पान नंबर 16 जय ख्रिस्त जय गुरुदेव तेव्हा एक आत्मा एक विश्वास एक बलिदान एक परिवार जय गुरुदेव सृष्टीकर्ता महान परमेश्वर जय ख्रिस्त जय ख्रिस्त जय गुरुदेव. म्हणजे असं बेमालूमपणे म्हणजे ख्रिस्ती धर्म आणि गुरुदेव सेवा मंडळ याची सरमिसळ त्यांनी केलेली आहे. म्हणजे हे नितीन सरदार नावाच्या माणसानी त्याचा पत्ता आहे ख्रिस्त भक्त मंडळी 13 गांधी लेआउट न्यू पांडे लॉन जवळ जाफरनगर नागपूर फोन नंबर 07 12. तर म्हणजे हे पूर्ण जर वाचलं आपण तर पूर्णतः जे शिक्षितही आहे त्यांनाही असं वाटायला लागेल की गुरुदेव जे म्हणतात आणि प्रभू येशू ख्रिस्त जे त्या ख्रिश्चन धर्माचं आहे ते सारखं आहे आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा प्रचार त्यांच्या नावाखाली हा ख्रिस्त धर्माचा प्रचार केला जातो. संपूर्ण या पुस्तिकेमध्ये येशू ख्रिस्ताचा फोटो नाही. संपूर्ण या पुस्तिकेमध्ये चर्चचा फोटो नाही आहे. या पुस्तिकेमध्ये क्रॉसचा फोटो नाही आहे. परंतु संपूर्ण मॅटर हे मात्र बायबलमधलं आणि येशू ख्रिस्ताचं. आचार्य तुकाराम दादा यांचे फोटो टाकून प्रार्थना नावाचं पुस्तक मला वरुडला काही विद्यार्थ्यांकडनं मिळालं. मी जेव्हा उघडून पाहिलं तेव्हा असं दिसलं की पहिल्याच मुखपृष्ठाच्या पाठीमागे की संपूर्णतः बायबलमधले वचनं त्यामध्ये लिहिलेले. आणि मला असं वाटलं की गुरुदेवांची सामुदायिक प्रार्थना असेल परंतु गुरुदेवांच्या सामुदायिक प्रार्थनेच्या ऐवजी बायबलमधले वचनं दिसले. आणि मग मी डिटेलमध्ये पाहिल्यानंतर काही गुरुदेवांचे अभंग टाकायचे आणि ते येशू ख्रिस्ताच्या सोबत त्याची कंपॅरिझन करायची आणि त्यांच्या पेज नंबर 10 तर ते एवढ्यापर्यंत म्हणायला लागले पेज नंबर 10 एवढ्यापर्यंत म्हणायला लागले की धर्म ही संस्था माणसाने देव शोधण्याकरता निर्माण केली आणि प्रभू येशू ख्रिस्त हा गुरुदेवाचा मार्ग आहे म्हणजे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा मार्ग आहे. म्हणजे एवढ्या प्रमाणात दिशाभूल करण्याचं काम आणि त्यांनी लिहिलं प्रभू येशू ख्रिस्त हा गुरुदेवाचा मार्ग आहे हरवलेल्या माणसाला शोधण्याकरता. म्हणजे त्यांनी हे दिलं की तुकाराम दादा गीता रामगीताचार्य आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे जे गुरुदेव आहे ते प्रभू येशू ख्रिस्ताचे देव आहे आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या माध्यमातून त्यांचा फोटो वापरून ख्रिश्चन धर्माचा प्रसार करण्याचं त्यांनी कटकारस्थान सुरू केलेलं आहे. एवढंच नाही तर त्यांनी पेज नंबर 16 एक आत्मा एक विश्वास एक बलिदान एक परिवार जय गुरुदेव सृष्टीकर्ता महान परमेश्वर आणि जय ख्रिस्त त्याच्यानंतर जय ख्रिस्त जय गुरुदेव सृष्टीकर्ता महान परमेश्वर याने जय गुरुदेव जय जय ख्रिस्त म्हणजे जे जे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना मानणारे आहे त्या लोकांना हे पटवण्याचा प्रयत्न करतात आहे की गुरुदेव जे आहे ते ख्रिस्त आहे आणि त्यामुळं राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या प्रतिमेचा गैरवापर केला तुकाराम दादा गीताचार्यांच्या प्रतिमेचा गैरवापर केला त्यांच्या शिकवणीचा गैरवापर केला आणि ख्रिस्त धर्माचा प्रसार आणि प्रचार करण्याचं काम आणि या माध्यमातून ग्रामीण जनतेमध्ये संपूर्ण ग्रामीण जनतेमध्ये धर्मांतरण करण्याचं मोठं कारस्थान विदर्भामधल्या ग्रामीण भागामध्ये सुरू आहे. हे नितीन सरदार नावाच्या कोणत्या तरी माणसाने लिहिलेलं आहे आणि यामध्ये त्यांनी प्रकाशकमध्ये ख्रिस्तभक्त मंडळी गुरुदेव सेवा मंडळ सत्यशोधक समाज असं लिहिलं आहे. मी जेव्हा गुरुदेव सेवा मंडळाला विचारलं तर त्यांनी सांगितलं की आमचा याच्याशी काही संबंध नाही. आता काय मागणी माझी मागणी ही आहे की असा
राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा आणि ग्रामगीताचार्यांचा वापर करणाऱ्या या माणसाला गुन्हा दाखल केला पाहिजे, अटक केली पाहिजे. आणि हे जे षडयंत्र आहे ख्रिस्ती धर्माचा प्रसार प्रचार करण्याचं आणि धर्मांतरण करण्याचं ते हाणून पाडलं पाहिजे, यासाठी मी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं, आता पोलीस अधिकाऱ्यांना निवेदन देतो आहे आणि विधानसभेमध्ये हा प्रश्न मी पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या द्वारे हा उपस्थित करणार आहे आणि माननीय मुख्यमंत्र्यांना म्हणणार आहे की हे ख्रिस्ती धर्माचं जाळं विणणं हे महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात सुरू आहे, या लोकांच्या माध्यमातून हे थांबलं पाहिजे, यावर कडक कारवाई झाली पाहिजे, ही मागणी मी करतो. जिल्हा परिषदेचे नवनिर्वाचित अध्यक्ष नितीन गोंडाने उपाध्यक्ष यांनी पदभार स्वीकारला. जिल्हा परिषद सदस्यांच्या उपस्थितीत हा पदग्रहण समारोह संपन्न झाला. सदस्यांनी भावी कार्यकालासाठी त्यांना शुभेच्छा दिल्या. जिल्हा परिषद अध्यक्ष नितीन गोंडाने यांनी सोमवारी पदभार स्वीकारला. नवनिर्वाचित अध्यक्ष नितीन गोंडाने यांना बुके देऊन सदस्यांनी अभिनंदन केलं, भावी कार्यकालासाठी शुभेच्छा दिल्या. नवीन टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून नवीन पिढीसाठी व शेतकऱ्यांसाठी उपयुक्त अशा योजना राबवणार असल्याचं गोंडाने यावेळी म्हणाले. नमस्कार सर्व ग्रामीण भागातील जनतेला माझा नमस्कार. मी नितीन गोंडाने, अध्यक्ष जिल्हा परिषद अमरावती. मला या अमरावती जिल्ह्याने आणि काँग्रेस पक्षाने जी संधी दिली त्या संधीचं नक्कीच मी सोनं करेल आणि ग्रामीण भागातील जे शेतकरी आहे आणि शोषित आणि पीडित जो समाज आहे त्याबरोबरच तरुण वर्ग, महिला आणि नवीन पिढीला काही नवीन टेक्नॉलॉजी या जिल्हा परिषदेच्या माध्यमातून काही करता येईल का मला, यावर मी पुढील काम करेल. त्याबरोबरच मला शेतीविषयी आणि शेतीपूरक व्यवसायाविषयी मला या पुढील 2.5 वर्षामध्ये किंवा पुढील या 5 वर्षामध्ये मला जिल्हा परिषद मार्फत काय करता येईल त्यावर मला काम करायचं आहे. जिल्ह्यातील 10 नगरपालिका, नगरपरिषदा व नगरपंचायतींना रस्ते विकास निधी अंतर्गत 50 कोटी रुपयांचा निधी देणार असल्याचं पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी नियोजन भवन येथील सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजना आढावा बैठकीत सांगितलं. दरोड्याच्या प्रयत्नात असलेल्या 5 आरोपींना कोतवाली पोलिसांनी खापर्डे बगीचातून अटक केली आहे. त्यांच्याजवळून पोलिसांनी तलवार, चाकू, तिखट जप्त केलं आहे. यावरून सशस्त्र दरोड्याच्या तयारीत हे 5 जण असल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यांना 1 दिवसाच्या कोठडीनंतर न्यायालयात हजर करण्यात आलं. नववर्षाच्या पूर्वसंध्येला भारतीय नववर्ष स्वागत समितीच्या वतीनं मातृशक्ती महारॅली काढण्यात आली. नेहरू मैदानातून निघालेल्या महारॅलीने मुख्य चौकांमधून भ्रमण केलं. मोठ्या संख्येनं महिलांचा या रॅलीत सहभाग होता. भगवे फेटे महिलांनी बांधले होते तर भगवा झेंडा रॅलीत फडकत होता, त्यामुळे शहर भगवामय झालं. नववर्षाच्या पूर्वसंध्येला भारतीय नववर्ष स्वागत समितीच्या वतीनं मातृशक्ती महारॅली काढण्यात आली. चैत्र शुद्ध प्रतिपदा गुढीपाडवा भारतीय नववर्षाचा पहिला दिवस, या निमित्ताने होणाऱ्या सामाजिक कार्यक्रमात मातृशक्तीचा देखील सहभाग असावा या उद्देशाने मातृशक्ती महारॅली गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येला म्हणजे 27 मार्चला भारतीय नववर्ष स्वागत समितीच्या वतीनं काढण्यात आली. नेहरू मैदानातून या रॅलीला सुरुवात झाली. नेहरू मैदान, राजकमल चौक, श्याम चौक, जयस्तंभ चौक, मालवीय चौक, रेल्वे स्टेशन चौक मार्गे या रॅलीने भ्रमण केलं. फर्शी स्टॉप मार्गे नरसिंहा महाविद्यालयाच्या प्रांगणात महारॅलीचा समारोप झाला. महारॅलीत भारतीय नववर्ष स्वागत समितीसह भारतीय स्त्री शक्ती व वाचक मंच, चेंबर ऑफ कॉमर्स, समर्पिता ग्रुप, IMA वुमन्स विंग, महिला अधिवक्ता संघटन, माहेर बहुद्देशीय संस्था, ब्राह्मण सभा महिला शाखा, यशस्विता, दुर्गा वाहिनी, विश्व मांगल्य सभा, अंबाई महिला मंडळ, वन्यजीव व पर्यावरण संवर्धन संस्था, राष्ट्रसेविका समिती यांच्यासह मोठ्या संख्येनं संघटना, संस्था व मंडळं सहभागी होते. हम भारत की नारी है, फूल नहीं चिंगारी है अशी गर्जना महाशक्ती महारॅलीतून मातृशक्ती महारॅलीतून करण्यात आली. ठिकठिकाणी या महारॅलीचं स्वागत करण्यात आलं, पुष्पवृष्टी करण्यात आली व आतिषबाजीही करण्यात आली. डॉक्टर अलका कुथे, ॲडव्होकेट सुलभा जोशी, डॉक्टर शर्मा यांच्यासह मोठ्या संख्येनं विविध संघटनांच्या, संस्थांच्या पदाधिकारी, सदस्य या महारॅलीत सहभागी होत्या.
डॉक्टरांवर वारंवार हल्ले होत आहेत. रुग्णांचे संतप्त नातेवाईक डॉक्टरांवर जीवघेणे हल्ले करत आहेत, मारहाण केली जाते. धुळे येथे झालेल्या डॉक्टरांवरील हल्ल्यानंतर सायनसह अन्य ठिकाणीही हल्ले झाल्याने रुग्णालयात पोलीस बंदोबस्त देण्याची मागणी डॉक्टरांनी केली होती. त्यानुसार इरविन डफरीन PDMC सुपर स्पेशालिटी येथे बंदोबस्त लावण्यात आला आहे. प्रायोगिक तत्वावर हा बंदोबस्त आहे. डॉक्टरांवर होणाऱ्या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर रुग्णालयांमध्ये पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे. पोलीस आयुक्त मंडलिक यांनी एक जमादार व 3 शिपाई इरविन डफरीन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल PDMC येथे तैनात केले आहेत. धुळे येथे डॉक्टरांवर जीवघेणा हल्ला झाला, त्यानंतर लागोपाठ हे सत्र सुरूच होतं. याविरोधात संप करून डॉक्टरांनी सुरक्षेची मागणी केली, त्यानुसार ही सुरक्षा योजना प्रायोगिक तत्वावर केल्याची माहिती आहे. अमरावती जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक संघटना समन्वय कृती समितीने मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन दिलं. 10 मुख्याध्यापकांचं निलंबन व 260 मुख्याध्यापकांची एक वार्षिक वेतनवाढ रोखण्याची केलेली कारवाई रद्द करण्याची मागणी संघटनेनं केली आहे. आपल्या मागणीसाठी संघटनेनं धरणं आंदोलन केलं. मोठ्या प्रमाणावर महिला व पुरुष शिक्षक मुख्याध्यापक या आंदोलनात सहभागी झाले. 10 मुख्याध्यापकांवर निलंबन व 260 मुख्याध्यापकांवर एक वार्षिक वेतनवाढ रोखण्याची अग्रेषित केलेली कारवाई रद्द करण्याच्या मागणीचं निवेदन अमरावती जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक संघटनेनं दिलं आहे. आपल्या मागणीसाठी संघटनेनं मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या कार्यालयासमोर धरणं आंदोलन केलं. अमरावती जिल्हा परिषद शाळेतील मुख्याध्यापकांवर केलेली कारवाई ही पूर्णतः एकतर्फी आहे, असं संघटनेचं म्हणणं आहे. संदर्भ क्रमांक 1 शासन निर्णयानुसार मुख्याध्यापकांना संगणक व इंटरनेट सुविधा उपलब्ध करून देणं, तसंच केंद्र स्तरावर ऑनलाईन माहिती भरताना मुख्याध्यापकांना मार्गदर्शन करणं, केंद्र स्तरावर संगणक माहिती भरण्यासाठी तज्ज्ञ समिती नेमणं, संगणक तज्ज्ञ उपलब्ध करून देण्याची जबाबदारी शिक्षणाधिकाऱ्यांची होती. परंतु त्यांनी आपली जबाबदारी पार न पाडता मुख्याध्यापकांना ऑनलाईन माहिती भरण्याच्या सूचना दिल्या. त्यात शिक्षक संख्या भरताना September 2016 रोजी त्या शाळेवर कार्यरत शिक्षकांशिवाय ज्या शिक्षकांच्या बदल्या झाल्या मात्र उपरोक्त शाळेवर रुजू झाले नाही अशांना शाळेवर दाखवा अशा स्पष्ट तोंडी सूचना शिक्षणाधिकाऱ्यांनी दिल्या. त्यामुळे जवळपास 60% शाळांनी चुकीची माहिती भरण्यास शिक्षणाधिकाऱ्यांनी प्रवृत्त केलं, असा आरोप शिक्षक संघटना समन्वय कृती समितीनं केला आहे. आपल्या मागणीसाठी त्यांनी धरणं आंदोलन केलं, नारेबाजी केली. आमच्या संघटनेची आजच्या धरणे आंदोलनाच्या मागची मुख्य भूमिका ज्या 10 मुख्याध्यापकांवरती निलंबनाची कार्यवाही प्रस्तावित करण्यात आली आणि ज्या 260 मुख्याध्यापकांवरती वेतन वाढ थांबवण्याची कार्यवाही करण्यात आली प्रस्तावित करण्यात आलेली आहे, ही कार्यवाही बिनशर्त थांबवावी, मागे घ्यावी, हा आमचा आजच्या धरण्याचा धरणे आंदोलनाचा मुख्य हेतू आहे. कुठेतरी हेतू पुरस्पर हे सर्व केलं काय असं वाटतं का? आज पाहता मुख्याध्यापकांनी जी संच मान्यता काढत असताना जी माहिती दिली त्या माहितीच्या आधारे त्यांनी आपली माहिती पूर्णपणे जबाबदारी पार पाडलेली आहे. पुढे प्रशासनाचे जे अधिकारी अधिक असतात त्याच्या अनुषंगानं असणाऱ्या टेबलवरून जी काही माहिती व्हायला पाहिजे ती न होता, त्याची तपासणी न होता, केवळ मुख्याध्यापकांना या ठिकाणी पूर्णतः दोषी धरून कार्यवाही प्रस्तावित करण्यात आलेली आहे, असं आमच्या निदर्शनास आलेलं आहे. आंदोलनामध्ये जवळपास 1000 लोक सहभागी होतील असा आमचा पूर्ण अंदाज आहे. याच्यानंतर जर मागण्या आपल्या पूर्ण झाल्या नाही तर समोर संघटनेचं काय राहतं? तर आम्ही ऑनलाईनच्या संदर्भात ही कार्यवाही होत असल्यामुळं ऑनलाईनच्या अनुषंगानं जी काही आम्हाला कामं दिलेली आहेत ती संपूर्ण कामं थांबवण्याचा आमचा मानस आहे. भविष्यात सुद्धा शासनानं हे जर काही आणखी तुमच्या मागण्या पूर्ण केल्या नाही तर विशेष असं काय राहणार तुमचं? म्हणजे खडूफळा बंद आंदोलन करू, त्यानंतर आम्ही शालेय पोषण आहाराची MDMची माहिती भरणे बंद करू, ऑनलाईनच्या संदर्भात जी जी माहिती आम्हाला असेल ती बंद करू आणि प्रशासनाला आम्ही आमची माहिती पुरवून हे मुख्याध्यापक आपल्या काम करत असताना त्यांच्याकडे कुठल्याही प्रकारची सुविधा प्रशासनानं उपलब्ध करून दिलेली नाही तरीही ती करत असताना देखील जोपर्यंत ही सुविधा आम्हाला उपलब्ध होणार नाही तोपर्यंत आम्ही ऑनलाईनच्या संदर्भातली सगळी कामं बंद ठेवू. एक नजर बातमीपत्रातील अन्य महत्त्वाच्या घटनांवर. शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज पदयात्रा शिवटेकडी येथून काढण्यात आली. या पदयात्रेत पेटती मशाल भगवा झेंडा घेऊन शिव संभाजी भक्तांनी सहभाग घेतला.
राजपेठ चौकात या पदयात्रेचा समारोप करण्यात आला. महेश लडके, विक्रांत अलगुजे, ऋषिकेश भोकरे, श्रीकांत ठाकरे यांनी यामध्ये सहभाग घेतला. पोलीस ठाणे धारणी फिर्यादी प्रदीप भळ यांच्या तक्रारीवरून धारणी पोलिसांनी 380 कलमान्वये गुन्हा नोंदवलाय. वन गुन्ह्यामधील ही बाब असून 129 किलो सलाई गोंद ज्याची किंमत 9030 रुपये आहे तो अज्ञात आरोपीने चोरून नेला. पोलीस ठाणे अंजनगाव फिर्यादी प्रदीप दिवे हे वीज कंपनीत सहाय्यक अभियंता आहेत. थकीत वीज बिल वसुली दरम्यान आरोपी विनोद गायगोले अधिक एक यांनी शिवीगाळ केली, हातपाय तोडण्याची धमकी दिली. अंजनगाव पोलिसांनी 353, 504, 506, 34 कलमान्वये गुन्हा दाखल केलाय. पोलीस ठाणे चांदूर बाजार फिर्यादी समीर खा, अमीन खा यांच्या घराच्या भिंतीवरून प्रवेश करून अज्ञात चोरट्याने बजाज फायनान्स कंपनीचं बिलबुक व 64,000 नगदी असलेली बॅग चोरून नेली. चांदूर बाजार पोलिसांनी 457, 380 कलमान्वये गुन्हा नोंदवलाय. पोलीस ठाणे कुऱ्हा 32 वर्षीय फिर्यादीच्या 8 वर्षांच्या मुलीचा आरोपी सचिन चौधरी याने विनयभंग केला. कुऱ्हा पोलिसांनी 354A, 452, 506 भादवी व सहकलम 8 पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल केलाय. मौसम विभागाच्या अंदाजानुसार सोमवारी 41 अधिकतम तापमान तर 25 न्यूनतम तापमान सेल्सिअस झालं आहे. तर मंगळवारी अधिकतम तापमान 43 सेल्सिअस राहील तर न्यूनतम तापमान 26 सेल्सिअस राहील असा मौसम विभागाने अंदाज आहे. वेळ झाली आहे आपली रजा घेण्याची. आपणास काही माहिती द्यायची वा काही सुचवायचे असेल तर आमच्याशी थेट संपर्क करा. आमचा पत्ता सिटी न्यूज कार्यालय, मातोश्री आर्केड, सहकार भवन समोर, मोर्शी रोड, अमरावती. आमचा फोन नंबर आहे 3298161 आणि वेबसाईट आहे www.citynews.net.in. अचूक, सडेतोड आणि निर्भीड बातम्यांसाठी बघत राहा अमरावतीचं नंबर 1 चॅनल, फक्त सिटी न्यूज. बातमी आमची, विश्वास तुमचा.